राज्यामध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन हा जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये स्थानिक पातळीवर 7 ते 11 अशा प्रकारची मुभा देण्यात आली. या जिल्ह्यामधला पॉझिटिव्हचा रेट बघता गेल्या आठवड्यामध्ये आम्ही निर्णय असा घेतला की 10 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन आपण कडक करायचा. तो कडक केला, पॉझिटिव्हचा रेट मध्यंतरी थोडा कमी आला, तो अपेक्षित आला नाही आणि म्हणून आपण असा निर्णय घेतोय की 15 मेच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन अधिक आपण कडक करतोय. तशा प्रकारच्या सूचना आपण सर्वांना या आपल्या माध्यमातून व्यक्त करून देतो. याच काळामध्ये 3 सण मोठे आहेत, त्यामध्ये तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती आहे, ती लोकांनी आपापल्या घरी त्या ठिकाणी साजरी करावी. त्याचप्रमाणे रमजान ईद, ते रमजान रोजे संपतायत, गेल्या वर्षीसुद्धा सर्वांनी सर्व मुस्लिम बांधवांनी सहकार्य केलं आहे आणि ते सुद्धा आपल्या घरामध्ये नमाज अदा करून आपण प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे अक्षय तृतीया, जे हिंदू धर्माच्या मध्ये तो मोठा मुहूर्त असतो आणि तो सण साजरा केला जातो आणि तो सण याचा असताना की पूर्वजांची आठवण ठेवून आणि शुभमुहूर्त अशा प्रकारचे, तर तोसुद्धा आपण घरामध्ये त्या ठिकाणी साजरा करावा आणि प्रशासनाचं करावं.